नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर विक्रांत। कसे आहात तुम्ही? तुम्ही छान असाल। तुम्हाला तर माहितच आहे आत्ता मराठीमध्ये एकच सध्या शो गाजतोय, तो म्हणजे आपला मराठी बिग बॉस सीझन 5। आज रविवारी भाऊच्या धक्क्यावरती खूप मोठा बारामतीकरांना धक्का बसला। वैभव चव्हाण याला एक्झिट एंट्री बाहेर मिळाली आणि त्याचा जो मित्र अरबाज हा ढसाढसा रडू लागला, बाकीच्या सदस्यांनी रडू आवरेना। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला साधारणतः 7 आठवडे पूर्ण झाले आणि घरामध्ये 16 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये पुरुषोत्तम दादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना आणि घनश्याम दरवडे या स्पर्धकांनी आतापर्यंत या घरचा निरोप घेतला। त्यामुळे आता उर्वरित जे सदस्य राहिले होते ते घरात टिकून राहण्यासाठी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली होती। या लढतीसाठी बिग बॉसकडून अनेक नवीन नवीन टास्क त्यांना दिले जातील। या टास्कमधनं जे स्पर्धक आहेत त्यांना खेळात टिकून राहण्याची क्षमता दिसून आली पाहिजे। दर आठवड्यात पहिल्या दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडतो। साधारणतः सोमवार आणि मंगळवारच्या आठवड्यात नेमकं कोण नॉमिनेट होणार हे प्रेक्षकांसमोर स्पष्ट होतं। बिग बॉस मराठीच्या 7व्या आठवड्यात या घरातील 6 स्पर्धकांपैकी नॉमिनेट झाले होते। या घरात एक टास्क केला होता, जादुई दिवा, हा नॉमिनेशन टास्क घेण्यात आला। त्यामध्ये निक्की तांबोली, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर आणि अभिजित सावंत, वर्षा उसगावकर आणि आर्या जाधव हे 6 सदस्य नॉमिनेट होते आणि या 6 सदस्यांपैकी आर्या जाधव काल घराबाहेर तिला काढले। बिग बॉसचा निर्णय मोडल्यामुळे तिला या घरातनं बाहेर जावे लागले। भाऊच्या धक्क्यामध्ये रितेशने सांगितलं आर्या ही नॉमिनेटेड सदस्यांपैकीच एक होती, ती घराबाहेर गेली असती तरीही एलिमिनेशन हे होणारच आणि या एलिमिनेशनमध्ये वैभव चव्हाण हा आज घराबाहेर पडला। तर मित्रांनो, हा बारामतीकरांसाठी खूप मोठा धक्का आहे। पण तरी जो आपला बारामतीचा सुपरस्टार जो सूरज चव्हाण याला TRP भरपूर जे आता लोक वोटिंग करत आहे, या वोटिंग जेवढे तुम्ही वोट करताल तेवढा आपण आपल्या सदस्याला तुम्ही वाचवू शकता। जसं की आता वैभव चव्हाण याला वोट कमी केले लोकांनी, लोक त्याला पसंद करत नव्हते आज म्हणून तो घराबाहेर पडला। पण आपला जो सूरज चव्हाण आता खेळत आहे, चांगल्या प्रकारे खेळत आहे, त्याला भरपूर लोकांनी वोट करा, त्याच्या बाजूने आपण सगळेजण उभं राहू, सपोर्ट करू। नक्कीच ही मराठी बिग बॉसची ट्रॉफी आपल्या बारामतीमध्ये आल्या येणारच आणि हे मला खात्री आहे। तो कोण घेऊन येणार? तो फक्त आपला सूरज चव्हाण घेऊन येणार। वैभवनेही त्याला जाता जाता सांगितलं तूच बारामतीमध्ये ट्रॉफी घेऊन ये। त्यामुळे आपला सूरज चव्हाण जो आहे त्याला सगळ्यांनी वोट करा, वोटिंग करा। धन्यवाद मित्रांनो।